नमस्कार मित्रांनो मनीषाज बुक समरी या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत मित्रांनो जेम्स ॲलन यांनी लिहिलेलं ॲज अ मॅन थिंकेत या, या जगप्रसिद्ध पुस्तकाचा सारांश आज आपण बघणार आहोत आपला पहिला मुद्दा आहे विचारांचा प्रभाव लेखक सांगतात आपण आपल्या मनात जसा विचार करतो तसेच आपण असतो आपण काय आहोत याचा आराखडा आपल्या मनातील विचारच बनवत असतात आणि त्या आराखड्यानुसारच प्रत्यक्षात रचनाही केली जाते जर आपण अज्ञानी किंवा वाईट विचारांची जोपासना केली तर आपल्या जीवनात दुःख येते जर आपले विचार निरोगी चांगले हितकर असतील तर आपल्या जीवनात सुख आणि आनंद अवतरते कारण आपले मन एखाद्या उद्यानासारखे असते त्याची आपण काळजीपूर्वक योग्य देखभाल केली तर ते बहरू शकते किंवा त्याकडे दुर्लक्ष केले तर त्यात अवाजवी तण माजू शकते परंतु एक गोष्ट निश्चित आपण या मनरूपी उद्यानाकडे लक्ष दिले किंवा नाही दिले तरीही त्यात काहीतरी उगवेलच जर त्यात उपयुक्त बीजे पेरली नाहीत तर त्यामध्ये बेसुमार गवताची वाढ होईल आणि निरुपयोगी व निरर्थक तण सगळीकडे पसरेल हे होऊ नये म्हणून आपण आपल्या मनाची मशागत करायला हवी सगळ्या प्रकारच्या चुकीच्या निरर्थक आणि अशुद्ध विचारांचे तण काढून त्या जागी योग्य उपयुक्त चांगल्या आणि शुद्ध विचारांची जोपासना करायला हवी या प्रकारे सतत तुम्ही चांगल्या विचारांची जोपासना केली तर तुम्हाला दिसून येईल तुम्ही तुमचे आयुष्य स्वतःच घडवत आहात तुम्हीच तुमच्या आयुष्याला दिशा देत आहात तुमच्या अस्तित्वाच्या नियमानुसार तुम्ही आज जिथे असायला हवे तिथेच तुम्ही आहात कारण तुमच्या मनात गुंफलेल्या विचारांनी तुम्हाला तिथे आणून पोहोचवले आहे जोपर्यंत तुम्ही असे समजता आपण बाह्य परिस्थितीच्या प्रभावाला बळी पडणारे प्राणी आहोत तोपर्यंत तुम्हाला परिस्थितीचे तडाखे सहन करावे लागणार परंतु जेव्हा तुम्हाला जाणीव होईल आपण एक असहाय्य प्राणी नसून एक सर्जनशील शक्ती आहोत आपण आपली विचार प्रक्रिया बदलून आपले संपूर्ण जीवन घडवू शकतो तेव्हा तुमचे संपूर्ण जीवन तुम्ही बदलू शकाल कारण आपल्याला पूर्णाकार देणारे दैवत्व आपल्या अंतरंगातच असते निसर्ग आपल्याद्वारे आणि आपल्यासोबतच कार्य करत असते ज्या विचारात आपण जास्त रममाण होत असतो त्या विचारांना निसर्ग वास्तवात साकार करत असतो ज्यावेळी आपण नकारात्मक विघातक आणि विनाशक विचार करायचे थांबवून चांगल्या विचारांची जोपासना करायला लागतो त्यावेळी संपूर्ण विश्व आपल्याप्रती मृदुत्व धारण करते आणि हे विश्व आपल्या मदतीसाठी सज्ज होते आपण आपल्या दुर्बल आणि रोगिष्ट विचारांचा त्याग करता क्षणी सगळीकडून अशा संधी आपल्या मदतीला धावून येतात ज्या आपल्या ठाम आणि दृढ निर्धाराला बळकटी देतात त्यामुळे आत्तापासूनच चांगल्या आणि शुद्ध विचारांची जोपासना करा आपला पुढचा मुद्दा आहे आरोग्यावर विचारांचा प्रभाव मित्रांनो आपला देह आपल्या मनाचा दास असतो तो मनातील विचारांची अंमलबजावणी करत असतो मग हे विचार काळजीपूर्वक हेतूपूर्वक निवडलेले असोत अथवा आपोआप स्वयंस्फूर्तपणे व्यक्त झालेले असोत हे विचार आरोग्यदायी नसले तरी त्यांची आज्ञा पाळून आपले शरीर वेगाने रोगाच्या दिशेने वाटचाल करून नाश पावते या उलट आनंदी आणि सुंदर विचारांनी आदेश दिला म्हणजे शरीरही सौंदर्याने आणि तारुण्याने नटते परिस्थितीप्रमाणेच रोग असो किंवा आरोग्य या दोन्हींचे मूळ विचारातच खोलवर रुजलेले असतात चिंता काळजी एका झटक्यात सगळ्या शरीरातील चैतन्य हिरावून घेते त्यामुळे शरीर कोणत्याही रोगाला सहज बळी पडू शकते लोक जोपर्यंत अशुद्ध मलिन विचार जोपासत राहतात तोपर्यंत त्यांचे रक्त अशुद्ध आणि दूषित राहते द्वेष ईर्षा नैराश्य उद्वेग मत्सर हे सगळे विकार शरीराचे आरोग्य हिरावून त्याला बेडौल बनवतात हेच विचार चेहऱ्यावर सुरकुत्याही आणतात म्हणून जे लोक आपल्या विचारात परिवर्तन घडवून आणत नाहीत त्यांनी केवळ आहारात बदल करून काहीच साध्य होत नाही कारण मुळात जेव्हा आपले विचार पवित्र आणि शुद्ध असतात तेव्हा आपल्याला अशुद्ध अन्न खाण्याची इच्छाच होत नाही शुद्ध आणि स्वच्छ विचारांमुळे आपोआपच शुद्ध व चांगल्या सवयी लागतात तुम्हाला जर तुमचे संपूर्ण शरीर परिपूर्ण व्यवस्थित ठेवायचे असेल तर तुमच्या मनावर लक्ष ठेवा जर तुम्हाला तुमच्या शरीराला नवपल्लवित करायचे असेल तर तुमच्या मनाला सुंदर बनवा कारण विचार हेच कृती बनतात विचारच आपले जीवन आणि अभिव्यक्तीचे उगम स्रोत आहेत म्हणूनच स्वच्छ निर्मळ हृदयामुळे चांगल्या विचारांमुळे आपले जीवन आणि शरीर नेहमी स्वच्छ व आरोग्यदायी राहते देहाच्या आजाराला पळवून लावणारा प्रसन प्रसन्न आणि आनंदी विचारांसारखा दुसऱ्या कोणताच वैद्य नाही जेव्हा मनात आनंद शुभेच्छा प्रसन्नतेचे विचार असतात तेव्हा आपले शरीर तर आरोग्यदायी आणि बळकट बनतेच पण चेहराही आनंदी तेजस्वी आणि टवटवीत होतो लेखक सांगतात या व्यतिरिक्त नेहमी इतरांचे भले चितणे सगळ्यांशी प्रसन्नतेने वागणे इतरांमधील चांगले गुण हेरणे अशा प्रकारच्या विचारांमुळे तुमच्यासाठी साक्षात स्वर्गाची दारेच उघडली जातात पुढचा मुद्दा आहे विचार आणि हेतू मित्रांनो जोपर्यंत एखादा हेतू विचारांशी जोडला जात नाही तोपर्यंत कोणतेही बुद्धिपूर्ण यश आणि सिद्धी प्राप्त होत नाही हेतू शून्यता किंवा आयुष्यात कोणतेही लक्ष नसणे हा मोठा दुर्गुण आहे ज्यांनी आपल्या आयुष्यात ध्येय निश्चित केले नाही ते सहजपणे किरकोळ चिंता काळज्या भीती त्रास अशा तणावपूर्ण विकारांना बळी पडतात याचा परिणाम म्हणजे जीवनात नेहमी अपयश आणि असमाधानच मिळते शंका आणि भीतीच्या विचारांनी कधीच काही साध्य होत नाही हे विचार नेहमीच आपल्याला अपयशाकडे घेऊन जातात जेव्हा मनात शंका आणि भीतीचे विचार येऊ लागतात तेव्हा ध्येय ऊर्जा कृती करण्याचे सामर्थ्य व सगळे बलशाली विचार निघून जातात कारण या सामर्थ्यशाली उन्नत ब्रह्मांडात अशा कमकुवतपणाला आणि कमकुवत, कमकुवत विचारांना अजिबात स्थान नसते म्हणूनच आपण आपल्या जीवनात एका योग्य उद्दिष्टाची जोपासना करायला हवी त्यानंतर या उद्दिष्टाच्या प्राप्तीसाठी सज्ज व्हायला हवे उद्दिष्ट कोणतेही असो आपण आपल्या विचारांचे बळ एकवटून त्याच्या प्राप्तीसाठी स्वतःला वाहून घ्यायला हवे कारण उद्दिष्ट ठरवून त्याच्या प्राप्तीसाठी काम करणे यामुळे आपण बलशाली लोकांच्या श्रेणीत प्रवेश करतो आपण काहीतरी करू शकतो ही इच्छाशक्ती उदयाला येते आपल्या इच्छाशक्तीमुळे उद्दिष्टाला निर्भय विचारांची जोड लाभते भीती व शंकेखोर विचारांवर विजय मिळवता येतो निर्भय विचार सृजनशील बनतात आणि आपले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आपल्याला मदत करतात यासाठीच आपल्या जीवनात एक ध्येय ठरवणे खूप खूप महत्त्वाचे आहे आपला पुढचा मुद्दा आहे विचार आणि यशातील एक घटक मित्रांनो आपण केवळ आपल्या विचारांना उन्नत करूनच स्वतः उन्नती करू शकतो विजयी होऊ शकतो यश आणि सिद्धी प्राप्त करू शकतो पण जर आपण आपल्या विचारांना उन्नत करण्याचे नाकारले तर आपण आपले चैतन्य हरवून एक दुर्बल कंगाल आणि दुःखी व्यक्ती बनवून जाऊ म्हणून काहीही मिळवण्यापूर्वी अगदी एक गोष्टी मिळवण्यापूर्वीसुद्धा आपल्या विचारांना अत्यंत स्वार्थीपणाच्या आणि अतीव भोगासक्तीच्या दरीतून वर नेत त्यांना उन्नत करायला हवे यशस्वी होण्यासाठी आपल्याला आपल्या संपूर्ण स्वार्थीपणाचा त्याग करायला हवा असे नाही परंतु काही प्रमाणात त्याचा त्याग करायला हवा कारण आपल्यावर जर सतत उपभोगाच्या विचारांचा प्रभाव असेल तर आपण योग्य दिशेने विचार करू शकत नाही आणि त्यासाठी योग्य पद्धतीने योजनाही आखू शकत नाही म्हणून लक्षात ठेवा काही प्रमाणात त्याग केल्याशिवाय कोणतीही प्रगती होऊ शकत नाही आणि कोणतेही यश मिळू शकत नाही याउलट आपण जितक्या प्रमाणात स्वार्थी आणि उपभोगाच्या विचारांवर मात करू आणि आपले मन आपल्या विकासाच्या योजनांवर एकाग्र करू तितक्याच प्रमाणात आपण यश मिळवू शकू सदाचारी आदर्शवादी उन्नत आणि चांगल्या विचारांमुळेच आपल्याला महान यश साध्य करता येते ब्रह्मांडसुद्धा कधीच हावरटपणाला अप्रामाणिकपणाला आणि दुष्टतेला झुकते माप देत नाही ते नेहमीच प्रामाणिक उदात्त उन्नत आणि सद्गुणी लोकांचीच मदत करते म्हणूनच आपल्याला सातत्याने स्वतःला सद्गुणी बनवावे लागेल आणि सद्गुणी बनवण्यासाठी आपल्या विचारांना उच्च पातळीवर न्यावे लागेल असे लेखक सांगतात आपला पुढचा मुद्दा आहे स्वप्न आणि विचार लेखक सांगतात या विश्वाला स्वप्न पाहणाऱ्यांनी वाचवले आहे स्वप्नांनीच विश्वाचे पोषण केले आहे संगीतकार शिल्पकार चित्रकार कवी साधू संत हे सगळेच उदयाच्या विश्वाचे निर्माते आहेत ते या जगात होते म्हणूनच हे जग इतके सुंदर आहे कारण जे आपल्या हृदयात एका सुंदर स्वप्नाला एका उदात्त आदर्शाला जपतात ते एके दिवशी त्याला खरेही करतात उदाहरणार्थ कोलंबसने एका दुसऱ्या विश्वाचे स्वप्न पाहिले आणि त्याने त्या ते विश्वाला शोधूनही काढले बुद्धांनी निर्मळ सौंदर्य आणि परिपूर्ण शांतीच्या आध्यात्मिक जगाचे स्वप्न पाहिले आणि खरंच बुद्धांमुळे संपूर्ण जगालाच प्रेम व शांतीचा आध्यात्मिक मार्ग मिळाला म्हणूनच तुमच्या स्वप्नांचे संवर्धन करा तुमच्या आदर्शांना जोपासा तुमच्या मनात आकार धारण करणाऱ्या सुंदरतेला आणि तुमच्यातल्या उत्तमोत्तम विचारांना जोपासा यामुळेच तुमचे विश्व आकाराला येईल कारण मागा म्हणजे तुम्हाला मिळेल हाच ब्रह्मांडाचा नियम आहे जगातील कोणतीही महान सिद्धी ही सुरुवातीला आणि काही काळापुरती स्वप्नरूपातच होती तसे विशाल ओक वृक्ष त्याच्या येवल्या बीजात निद्रावस्थेत असते तसे, तसेच स्वप्न ही वास्तविकतेची बीजे असतात म्हणून यापुढे नेहमी उदात्त स्वप्न पहा कारण तुम्ही जशी स्वप्ने पाहाल तसेच तुम्ही बनाल तुम्ही भविष्यात कोण होणार हे तुमचे स्वप्न ठरवत असतात तुमची आजची परिस्थिती कशीही असली तरी तुमचे उदात्त मोठे स्वप्न आणि तुमचे आदर्श तुम्हाला यशस्वी बनवू शकतात तुमची महत्वाकांक्षा जितकी महान असेल तितकेच तुम्ही महान आणि यशस्वी बनाल असे लेखक सांगतात आपला पुढचा मुद्दा आहे प्रसन्नता मित्रांनो सुज्ञपणाच्या मूल्यवान दागिन्यांपैकी एक सुंदर दागिना म्हणजे मनाची शांती आपण जितके जास्त स्थिरचित्त आणि प्रसन्न राहू तितके महान यश आपल्याला मिळेल आपला चांगला प्रभाव आणि सत्ता वाढीला लागेल कारण लोकांना नेहमीच असा माणूस आवडतो ज्याचे वागणे सुखद आणि स्थिर असते तुम्ही बघितलं असेल शक्तिशाली आणि शांत लोकांना नेहमीच इतरांचे प्रेम आणि आदर सन्मान मिळतो यासाठी आपण स्वतःवर नियंत्रण ठेवायला शिकले पाहिजे ध्यानधारणा केल्यामुळे आपण शांत प्रसन्न आणि स्थिरचित्त बनतो जेव्हा आपण शांत प्रसन्न राहू लागतो तेव्हा आपली धुसफूस चिडचिड चिंता आणि काळजी करणे थांबते योग्य विचार करून आत्मनिरीक्षण करून आपण नेहमी शांत स्थिरचित्त आणि प्रसन्न राहू शकतो प्रसन्नता आणि शांती हेच जीवनातील परम आनंद आहे प्रसन्नतेमुळे आपण कोणतेही आव्हानात्मक काम शांतपणे पूर्ण करू शकतो एक स्थिरचित्त हृदय मधुर स्वभाव आणि संतुलित जीवन सगळ्यांनाच हवे हवेसे वाटते ज्या लोकांना ही देणगी लाभलेली असते त्यांच्यावर बाह्य परिस्थितीचा परिणाम होत नाही कोणत्याही बदलांनी ते लोक अस्वस्थ होत नाहीत कारण ते नेहमीच शांत स्थिरचित्त आणि प्रसन्न असतात मनशांती ही आपल्या बहुमूल्य चारित्र्याचे संतुलित रूप असते चिरंतन शांतीत निवास करणारे जीवन नेहमीच दिव्य असते आपल्या विचारांवर ताबा ठेवून शुद्ध पवित्र विचार जोपासूनच आपण नेहमी प्रसन्न आणि शांतीपूर्ण जीवन जगू शकतो आत्मनियंत्रणामध्येच खरी ताकद असते म्हणून तुमच्या हृदयाला म्हणा शांत आणि स्थिर राहा अशा प्रकारे ॲज अ मॅन थिंकेत हे पुस्तक खरंच क्लासिक पुस्तक आहे म्हणूनच या पुस्तकाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी तुम्ही हे पुस्तक अवश्य वाचा मित्रांनो तुम्ही तुमचा अमूल्य वेळ काढून हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मी तुमचे मनापासून खूप खूप आभारी आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे तुमचा हा वेळ नक्कीच सत्कारणी लागला असेल धन्यवाद